यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये राममंदिर अक्षता पूजन होणार आहे, मात्र विद्यापीठामध्ये धार्मिक कार्यक्रम करण्यास संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतलाय। तर विद्यापीठाच्या प्रांगणात कलशपूजन करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली आहे। संभाजी ब्रिगेड आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या दालनाबाहेर आंदोलन केलंय, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अयोध्येतून आलेल्या राम मंदिर कलशाचं पूजन करावं अशी मागणी अभाविपने केलेली होती। त्यानंतर विद्यापीठाकडनं परिपत्रक काढण्यात आलं आणि विद्यार्थी शिक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला आक्षेप घेतला आहे वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडने, दोन्हीही संघटनांचे पदाधिकारी इथे आलेले आहेत। तुम्ही इथे का आलायत, काय मागणी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे परिपत्रक आहे हे काल निघालं, काल निघाल्यानंतर ज्यावेळेस ते सोशल मीडियावरती व्हायरल झालं, आमची एकच मागणी आहे की भारतीय संविधानाच्या कलम 25 ते 28 नुसार हे राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि ह्या राष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रशासकीय प्रांगणामध्ये विशिष्ट एका धर्माचा उत्सव तिथं तुम्ही करू शकत नाही। आता कुलगुरूंच्या दालनाच्या बाहेर आलात, इथे कशासाठी आलात, काय तुम्ही? आम्ही कुलगुरूंना, जे सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुलगुरू पदावरती बसलेल्या माणसाला धर्मनिरपेक्षता काय असते याची जर जाणीव नसल तर आम्हाला कुलगुरूला समज द्यायची आहे की बाबा भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि तुम्ही ज्या पदावरती बसलेला आहात तर त्या पदावरती बसलेला असताना तुमच्याकडून ही घोडचूक झालेली आहे आणि आम्ही इथं आंदोलन करून थांबणार नाही आहोत। आम्ही कुलगुरूंवरती लिगली FIR दाखल करणार आहोत की तुम्ही संविधानद्रोही आहात आणि संविधानद्रोही आहात तर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात आणि राष्ट्रद्रोही असल्यामुळे तुम्ही संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन केलेलं आहे आणि तशी आम्ही लिगली FIR करणार आहोत ही समज देण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। मुळात धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपण स्वीकारलेलं आहे आणि आमचा या कुठल्याही कलशपूजनाला किंवा राम मंदिराला आमचा विरोध नाही। आम्ही हिंदू आहोत, आम्ही शिवाजी महाराजांचे, आम्ही तुकारामांचे, आम्ही हिंदू आहोत, परंतु अशा प्रकारे शैक्षणिक जे प्रांगणं आहेत, कॉलेज आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्याच्यामध्ये असे धार्मिक कार्यक्रम होता कामा नाहीत। मुळतः धर्म ही खूप वैयक्तिक बाब आहे, परंतु ती घरापर्यंत मर्यादित असावी। कोणीही कोणाचा धर्म कोणावरती लादू शकत नाही। मुळात ह्या शिक्षण संस्थेमध्ये, या विद्यापीठामध्ये, ज्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हे विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण हे वैचारिक आणि पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांनी पाया रचला, त्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाने जे विद्यापीठ चालतं तेथे हा कार्यक्रम, खरंच निषेध करतो मी कुलगुरूंचा की तेथे हा कार्यक्रम घेतला गेला। आता कुलगुरू ह्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।